लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी जमिनीत 6 कुकरमध्ये पुरून ठेवलेली 9 आयडी आणि 3 क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली. लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. निवडणुकीदरम्यान नक्षल्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया लक्षात घेऊन यावेळी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. त्यामुळे मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी टिपागड परिसरात मोठ्या प्रमाणात पुरून ठेवलेली स्फोटके तशीच होती. दरम्यान आज सोमवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नक्षलविरोधी पथक C-60, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला टिपागड परिसरात शोधमोहीम राबवण्याचे निर्देश दिले. यावेळी जवानांना स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर, 3 क्लेमोर पाईप, गन पावडर, औषधे आणि इतर साहित्य आढळून आले. बॉम्ब शोधक पथकाने 9 आयडी आणि 3 क्लेमोर घटनास्थळीच नष्ट केलेत.